तर मित्रांनो सप्रेम नमस्कार, मी विनोद कुमार. विनोद कुमार माने वाणी गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला एक सिम्बॉल दिसतोय आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे मेटा AI. व्हॉट्सअपनं हे नुकतंच लॉन्च केलेलं एक फीचर आहे ज्याचं नाव आहे मेटा AI. आणि हे कुठं दिसतंय तुम्हाला माहित आहे का? कोणी सांगू शकतोय? नक्कीच. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जेव्हा व्हॉट्सअप ओपन करता, मी या ठिकाणी व्हॉट्सअप ओपन केलेलं आहे आणि व्हॉट्सअप ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकता स्क्रीनवरती गोल असं सर्कल निळ्या रंगाचं निळसर रंगाचं जे आहे ते सर्कल आपल्याला दिसत आहे, त्याचंच नाव आहे मेटा AI. आता मित्रांनो मेटा AI काय आहे आणि हे मेटा AI आहे व्हॉट्सअपनं सर्वांसाठी लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, मेटा AI जे आहे तर हे व्हॉट्सअपनं सर्वांसाठी लॉन्च केलेलं आहे. नुकत्याच 4-5 दिवसामध्ये याचं अपडेट जे आहे ते सर्वांकडे आलेलं आहे. आता नवीन फीचर आहे ते. आता हे प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर आल्याच्या नंतर प्रत्येकाला प्रश्न पडला की बाबा हे काय आहे गोल गोल. मला पण प्रश्न पडलेला होता की हे काय आहे रिंग सारखं गोल 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 गोल. मग आता याबद्दलची माहिती जी आहे ती आपण आता जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो माझ्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या माहितीसाठी अत्यंत असा उपयुक्त व्हिडिओ आहे, बिलकुल स्किप न करता याला बघा. जे युट्यूबर असतील, कॉन्टेंट क्रिएटर असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, सर्वांसाठी अत्यंत आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ मी तयार करत आहे. तर मित्रांनो मेटा AI हे या ठिकाणी म्हणजे व्हॉट्सअपनं हे मेटा AI लॉन्च केलेलं आहे. आता हे काय आहे ते आपण बघू, त्याचं यूज कसं करायचं ते आपण बघणार आहोत, त्याचे फायदे काय आहेत, मग हा सुरक्षित आहे का, असे विविध नानाविध प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असतील, नाही का? आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण बघणार आहोत. मित्रांनो माझं नाव आहे विनोद कुमार माने, माने गुरुजी. मी माझ्या विनोद कुमार माने, माने गुरुजी या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये पुनश्च आपण स्वागत करतो आहे आपलं. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो हे तुम्ही बघितलं असेल याच्या आधी ChatGPT, त्याच्यानंतर गुगलनं एक लॉन्च केलेलं प्लॅटफॉर्म आहे जेमिनी नावाचं, ज्यामध्ये आपल्याला मोटिवेशनल स्टोरी पासून तर आपल्याला गणिताचे प्रश्न असतील, मराठीचे प्रश्न असतील, ते सगळे त्या ठिकाणी आपल्याला भेटतात. ChatGPT मध्ये पण आपल्याला भेटतात. ठीक आहे, तर या ठिकाणी हा जो मेटा AI आहे तर या मेटा AI मध्येही आपल्याला अशा प्रकारचे जे काही प्रश्न तुम्ही विचारणार आहात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपण बघणार आहोत. मित्रांनो बघा या ठिकाणी मी पहिल्यांदा ह्या याच्यावरती क्लिक करतोय, हे तुम्हाला दिसत नाही, याच्यावरती आपण पहिल्यांदा काय करायचं क्लिक करायचं. इथं मी क्लिक केला, क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जे काही विचारायचं आहे. आता मी या ठिकाणी याला विचारलेलं आहे की मोटिवेशनल स्टोरी, मोटिवेशनल स्टोरी इन इंग्लिश असं विचारलेलं. तर बघा मोटिवेशनल स्टोरी इन इंग्लिश मध्ये या ठिकाणी हे जे स्टोरी आहे ना, द स्टोरी ऑफ बटरफ्लाय, तर या ठिकाणी बघा आता मला मोटिवेशनल स्टोरी पाहिजे. ठीक आहे, मला कहाणी बनवायची आहे, मला स्टोरी सांगायची आहे, तर मला या ठिकाणी ही स्टोरी जी आहे ती आलेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे आलेलं आहे. त्याच्यानंतर मी लिहिलं की मला आता समजा एका पुस्तकाचं इमेज पाहिजे आहे, मी या ठिकाणी लिहिलं, समजा टाईप केलं मी इमेज ऑफ बुक, तर बघूया तिथे का तो दाखवते का आपल्याला. इमेज ऑफ बुक असं मी टाईप केलेलं आहे, तर बघा या ठिकाणी त्यांनी इमेज जी आहे तर ती या ठिकाणी पाठवलेली आहे. बघा
बुक्सची इमेज जी आहे तर ती पाठवलेली आहे, किंवा मी म्हटलं नेम ऑफ मोटिवेशनल बुक, मोटिवेशनल बुक्स, ठीक आहे, नेम ऑफ मोटिवेशनल बुक असं टाइप केलेलं आहे. तर या ठिकाणी प्रेरणादायी सगळे पुस्तकं जे असतील तर ते आलेले आहेत बघा इथं, असे वेगवेगळे पुस्तकांची नावं या ठिकाणी आलेली आहेत. तर अशा पद्धतीने आणि ते अमेझॉनची लिंक पण आलेली आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जे पाहिजे ते विचारू शकता. आणि ए आय म्हणजे काय, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला अशा पद्धतीनं, कारण आता ए आयचा जमाना आहे, आपल्याला जे काय पाहिजे आहे ते आपण तत्काळ या ठिकाणी मिळू शकतो. आता या ठिकाणी मी एक विचारलेलं होतं की कॉपीराइट फ्री व्हिडिओ वेबसाईट, तर या ठिकाणी मेटा आहे ना मला सांगितलेलं आहे, पिक्सल आहे, पिक्साबे आहे. तर अशा पद्धतीनं विविध प्रकारच्या ज्या वेबसाईट आहेत ते दाखवलेलं आहे. मी या ठिकाणी विचारलेलं आहे की हेअर आर सम टिप्स, म्हणजे युट्यूब ग्रो कैसे करे, तर यांनी अशा पद्धतीनं मला या ठिकाणी सगळं लिहून पाठवलं आहे. क्रिएट हाय क्वालिटी कॉन्टेंट, डिफाईन युअर नीस, ऑप्टिमाइज युअर व्हिडिओ फॉर एसईओ, थंबनेल्स मॅटर, हे सगळं या ठिकाणी, म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रश्न विचारलं आहे. आता मी या ठिकाणी विचारलेलं आहे की इंडियन कल्चर बघू आपण, आता आय एन डी आय ए एन इंडियन कल्चर, भारतीय संस्कृती. आता इंडियन कल्चर विषयी या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत बघा, फॅमिली अँड कम्युनिटी, फेस्टिवल सेलिब्रेशन, म्युझिक अँड डान्स, योगा, आयुर्वेदा, रिस्पेक्ट फॉर एल्डर, लँग्वेज अँड लिटरेचर, आर्ट अँड आर्किटेक्चर, हे सगळं या ठिकाणी आलेलं. म्हणजे हे एक नवीन आलेलं फीचर आहे आणि यामधून तुम्हाला पाहिजे ते सगळं काही जे आहे तर ते या ठिकाणी आपण काय करू शकतो, या मेटाला सगळं विचारू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगण्यासाठीच या ठिकाणी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्हाला जे प्रश्नाची उत्तर पाहिजे आहेत, फक्त आता मराठी आणि हिंदीमध्ये तुम्हाला भेटणार नाही, इंग्लिश इंग्रजीमध्ये भरपूर जे काही तुम्ही लिहाल, जे काही तुम्हाला पाहिजे या मटेरियल, तुम्हाला इमेज पाहिजे असतील ते, फुटेज पाहिजे असतील ते, सगळं या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. तर हे सगळं या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आता जे विद्यार्थी असतील त्यांना स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल, जे युट्यूबर असतील, कॉन्टेंट क्रिएटर असतील, त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं सगळं मटेरियल जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. तर मेटा आहे हे खूप चांगलं आहे, याचा वापर आपण करायला पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. अशाच प्रकारचे विविध व्हिडिओ या ठिकाणी मी तयार करत असतो, आपल्याकडून प्रेरणा मला मिळत असते. आणि तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र.